अम्बे उदे उदे ग अम्बे उदे गर्भिर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अम्बे उदे उदे ग अम्बे उदे उदे ग अम्बे उदे उदे ग अम्बे उदे उदे ग अम्बे उदे। अरे वर्षा मस्त काम किया, गुड जॉब। वर्षा मैडम तुम्हाला सारांनी बोलवलंय। या सर, आई गॉट युअर मेल। यस डोंट वरी सर, या यस मार्केटिंग हेडशी बोललोय मी। हो त्याच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे आपण करूया। अगदी मैं कमिंग सर। यस सर राइट सर। हो अगदी होईल सर, बिलीव इन मी सर। यस मार्केटिंगच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। आपण चांगल्या स्टोरीज कव्हर करू यावेळी। डन सर ओके सर ओके। यस अँग्री वुमन, सो हाव आर यू? हाय सर, सकाळपासून कोणी भेटले नाही का? सुन, तेरेला एक सॉलिड अपॉर्च्युनिटी है। यस सर, आय नो। उद्याच राज्य शासनाविरोधात होणार धार्मिक संघटनांचं आंदोलन, राईट? नो डिअर, त्यापेक्षाही मोठ्या जबाबदारीवर मी तुला पाठवतोय। म्हणजे आय एम नॉट गेटिंग सर, काय म्हणताय तुम्ही नक्की? यस, शैतान का नाम निकाला और शैतान हाजिर। यस, कमीन क्या लेंगे आप लोग, चाय या कॉफी? नो थैंक यू सर। सर प्लीज कम टू द पॉइंट। ओके, सो तुला उद्या दिनेश सोबत कोल्हापूरला जायचं आहे। व्हॉट, कोल्हापूर? आय मीन तिकडे काय आहे सर? कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव। हा पण सर, मी काय म्हणतो सर, मी अमित किंवा राधिका नेऊका, म्हणजे बोथ आर ऑल्सो गुड ना? नो, ओनली वर्षा देशपांडे विल डू दिस जॉब। ओके, बट वाय सर? बिकॉज दिस इज माय डिसिजन, नाउ नो कमेंट्स एट ऑल। ओके, गो अँड डू युअर बेस्ट। सर एवढं मोठं पॉलिटिकल बीट सोडून मी तिकडे कोल्हापूरला सर नॉर्मल स्टोरीज? नो सर, आय वॉन्ट समथिंग ॲग्रेसिव्ह, समथिंग डिफरंट। नाही, मी नाही करणार परत, काही छेड नाही करणार। मुर्दा पशिवला तुझा, माझी छेड काढतो, होय रे, माझी छेड काढतो, तुझ्या पाया पडतो। नाही ना, उठ, चल उठ, स्वतः आता इकडे ये, इकडे। नाही काही काही मा, मी कोणत्या गावची आहे माहिती ना? हो कोल्हापूर। कोल्हापूर काय, कोल्हापूर मधल्या कोणत्या बी पोरीची छेड काढायचा प्रयत्न जरी केला तर जिंदा नाही सोडायची मी तुला, कळ? पड पड पाय पड पड। ऐक, या पुढं ना हित तू दिसला नाही पाहिजे, चल निघायचं। काय येड्या बेनानं माझा येळ घालवला, नवरात्रीचा पहिला दिस मी तरी कशामध्ये येळ घालवत बसली। लेफ्ट लाव जरा, हा रोलिंग आहे। नमस्कार, मी वर्षा देशपांडे, साम न्यूजच्या तुमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते। आजपासून देवीचा उत्सव सुरू झालाय, घटस्थापना झाली आहे। आज आपण आहोत कोल्हापूरमध्ये। करवीर काशी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे। पंचगंगेचं पावित्र्य आणि महालक्ष्मीचं वास्तव्य या दोन्हीमुळे ही नगरी पावन झाली आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी साडेतीन शक्तीपीठांमधलं एक प्रमुख पीठ। असं म्हणतात की भगवंतांनी काशी आणि करवीर काशी या दोन्ही शक्तीपीठांची तुलना केली तेव्हा करवीर काशीचं पारडं जड ठरलं। अगस्ती, पराशर, व्यास अशा अनेक ऋषींचं हे आश्रमस्थान होतं। दैवी विचारांचं अधिष्ठान असं हे तीर्थक्षेत्र ऐतिहासिक दृष्टीनेही महत्वाचं आहे।
इथं साक्षात लक्ष्मीचा वास असल्यामुळं देशात इतरही जी महालक्ष्मीची तीर्थक्षेत्र आहेत ती कोल्हापूर महालक्ष्मी या नावानंच ओळखली जातात. प्राचीन अभिलेखितांमध्ये कोल्हापूरचा उल्लेख कोल्हापूर असा येतो. कोल्हा म्हणजे स्त्रीशक्ती आणि देवी यानुसार हे प्राचीन शक्तीपीठ आहे. महालक्ष्मी म्हणजे शक्ती देवता. पुरातन काळापासून तिची महती अगाध आहे. कोणी हिला शिवपत्नी पार्वती समजतं म्हणून अंबाबाई म्हणतं, तर कोणी विष्णुपत्नी कमला समजून लक्ष्मी म्हणतं. पण ही फक्त लक्ष्मी नसून या सर्व रूपांना सामावून घेणारी महालक्ष्मी आहे. मूर्तीच्या जडणघडणीवरून ती 11व्या शतकातली वाटते, पण त्याआधी म्हणजेच प्राचीन काळापासून महालक्ष्मी देवीची कीर्ती सर्व दूर आहे. कोल्हापूर हे आद्य शक्तीपीठांपैकी मानलं जाणारं एक महत्त्वाचं शक्तीपीठ आहे, म्हणून देशभरातून अनेक भक्तजन इथे येत असतात. कोल्हापूरकरांसाठी नवरात्रोत्सव म्हणजे एक पर्वणीच. तिरुपती बालाजीनंतर इथे येऊनच यात्रा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे, आणि म्हणून तिकडून इथे येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. जगदंबे कडाडील चौघडे संबळ तुझ्यासाठीच मान गोंधळ सर्वेश्वरी लक्ष्मी लक्ष्मीदना परमेश्वरी चतुर्धारिणी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 7:30-7 वाजता पुण्यावचन विधी, गणपती पूजन, पुण्यावचन विधी आणि नांदी श्राद्ध वगैरे विधी केले जातात, आणि त्यानंतर 8:30 वाजता तोफीची सलामी दिल्यानंतर देवीची मूर्ती बाहेर घटाच्या पुढे तिची स्थापना केली जाते. आता आपण समजून घेणार आहोत घटस्थापना म्हणजेच नवरात्र विधी म्हणजे काय. यासाठी मातीची वेदी करून त्यावर 7 प्रकारचं धान्य पेरतात, मग त्यावर मंत्रजल शिंपडतात आणि त्यावर एक पूर्ण कलश ठेवला जातो. त्यात पंचपल्लव, रत्नगंध दुर्वा, सर्वौषधी, सप्तऋतिका, फल, सोनं किंवा नाणं घातलं जातं. काही ठिकाणी नारळ ठेवून वरुराचं पूजन करतात. तांदूळ घालून त्यावर ताम्हण आणि ताम्हणात तांबडं वस्त्र घालून त्यावर दैवी यंत्र काढलं जातं आणि जगदंबेची मातीची मूर्ती किंवा नित्यपूजेतील कुलदेवतेची मूर्ती स्थापन केली जाते. या स्थापनेला घटस्थापना असं म्हणतात. नवरात्रीची पूजा असंही म्हणतात. आजचं घटस्थापनेचं महत्त्व आपण जाणून घेतलं. आता पुढचे 9 दिवस मी तुमच्या सोबत असणार आहे. आत्ता मात्र रजा घेते. कॅमेरामन दिनेश सह वर्षा देशपांडे, साम न्यूज, कोल्हापूर. ओके कट. आहा क्या बात है, शाबाश, गुड. मजा येते यार, इट्स इंटरेस्टिंग. हो ना, बघ मी म्हटलं होतं तुला. बट आय डोंट नो व्हॉट, पण इथे काहीतरी होणार आहे. Take a umbe, take a umbe.